दोन संघ खेळत असतात. हा सामना देखील तुम्हाला मैत्रीपूर्ण पाहायला मिळेल. परंतु षटक क्रमांक पहिलं, चला फास्ट आपण स्पीडअप करायचं पंचाला विनंती आहे. षटक क्रमांक आपण पाहतो, पहिला चालू आहे. चार षटकांसाठी केवळ 20 मिनिटं तुमच्यासाठी देण्यात आली आहेत. पहिला बॉल, पहिला बॉल या बैस आपण पाहतो. या कुणाल पेनकरचा प्रचंड वेगाने टाकण्यात आलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर पुढे एकदा आपण पाहिलं तर दर्जेदार खेळ करण्याचा प्रयत्न या अगोदरच्या मॅच मध्ये कुणाल पेनकरने 2 षटक हाताळलं. त्यानंतर आता आपण पाहतो पहिलं षटक, नेहमीच आंतरराज्य बदलापूर संघ कुणाल पेनकरवरती विश्वास ठेवत असताना पहिल्याच बॉल वरती आपण पाहिलं तर पटाफटका खेळायचा होता परंतु डॉट आला. पुढे एकदा चेंडू बॉडी वरती आदळतो, इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. पाहावं लागेल, कदाचित खराब थ्रो, खराब थ्रो या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नाही या. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर लीग बाईस ची ही सिंगल धाव आलेली या. सिंगलच्या मदतीने आपण पाहतो एक्स्ट्रा अतिरिक्त धाव व धाव फलकावरती जोडली जाईल. श्री गणेश क्रिकेट संघ माणिकवली संघ विजय झालाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. कदाचित द्वितीय सत्रामध्ये आम्ही राहुल चव्हाण सरांना आमंत्रित केला, कुठेतरी एक वेगळी एनर्जी, एक स्ट्रॅटर्जी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि संघ या ठिकाणी विजय झाला. 48 धावा पुरेशा होत्या मी तर म्हणेन. कदाचित राहुल आपण पाहिलं तर 12 नंतर अगदी मध्यरात्री उलटल्यानंतर थोडस क्लायमेट चेंज होत असतो, अगदी गुलाबी थंडी तिचा प्रमाण भरपूर वाढताना पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी अधिकाधिक जसं गोरेगावचं क्रीडांगण आपण पाहिलं, सर्वाधिक जास्त थंडी गोरेगाव नगरीमध्ये आम्ही पाहिली. त्यानंतर कोणत्याच नाईट स्पर्धेमध्ये इतकी थंडी आम्ही प्रचंड अनुभवली नाही आहे, ती आता डोक्याच्या नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. राऊंड विकेट, इथे लाईन चांगली आहे. हा बॉल अप्रतिम होता. कुणाल पेनकरला आपण पाहतोय, वेगावरती स्वार असलेला गोलंदाज आहे आणि सातत्याने चांगली गोलंदाजी त्याच्याकडे. अष्टपैलू खेळाडू अगदी आपण पाहिलं तर या सीझनमध्ये रनर अपचा संघ राहिलाय. कासगाव चषक 2024 मध्ये स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये तब्बल एक पारितोषिकाचा हकदार होता हा संघ. म्हणजे या वर्षात चांगले टायटल त्यांच्याकडे देखील आहेत. खोलवे टप्प्याचा बॉल पाडवरती आदळलाय, परंतु कदाचित लाईन इथे मात्र मिस केले. पंच सांगतात लेग बाईज. राजेश पुईर आपण पाहतोय अगदी घारीच्या नजरेने निहाळतात. एक अनुभवी पंच आणि अत्यंत चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. लेग बाईज अतिरिक्त धामा या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 लेग बाईज आलेत, 1 सिंगल आली आहे, 2 चेंडू डॉट आलेत. म्हणजे केवळ 5 चेंडू मध्ये 3 धावा या धाव फलकावरती आहेत. शेवटचा अंतिम बॉल ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या प्रेक्षकांना आनंद देणारी आहे. सर्व प्रेक्षकांचं ऑनलाईन सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये कुणाल स्विच इट करण्याचा प्रयत्न, दुधारी अस्त्र बाहेर काढले आणि आता बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंट स्वीपर रीजनला. बॉल सीमा पार, चौकार. चार धावा शेवटच्या बॉल वरती आल्या, 7 धावा धाव फलकावरती आहेत. एका बाजूला एस पी वांगणी संघ आपण पाहतोय जो वांगणी बेल्ट मधून आहे, तर दुसऱ्या बाजूला बदलापूर स्थानिक बेल्ट मधून संतराच्या बदलापूर संघ आपण पाहणार आहोत. अत्यंत चांगली फाईट होईल. दोन्ही संघ चांगले आहेत, तुल्यबल आहेत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा चालू आहे. श्री गणेश क्रिकेट संघ माणकुली हा संघ तिसऱ्या फेरीमध्ये पुढे सरकला. कदाचित चालू सामन्यातील विजेता संघ त्यांना फाईट करेल थर्ड राऊंड मध्ये. गोलंदाज विलास येतात षटक क्रमांक 2 मध्ये. विलास निर्गुडाला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक मध्ये. हा देखील एक वेगवान गोलंदाज आहे. सूरज कडव पुन्हा एकदा ऑन ड्युटी जॉईंट होतात. लेफ्ट हँडर बॅट्समन स्ट्राइक इनला
आपण पाहतो गोलंदाज विलास निरगुडच्या विरोधात विरेश टू विलास। पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची अगदी गडा, फाईन लेगला बॉल चाललाय, शॉर्ट फाईन लेगला, हा चेंडू अडवण्यात आला, इरफान त्या ठिकाणी होते, एक सिंगल मिळेल, जियाद होते इरफान, आय थिंक सो, मला वाटतंय की आता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ते पुढे सरकतात। या अगोदर लॉंग ऑफ लावते लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी आणि आता एक्स्ट्रा कव्हरला फोल्डिंग साठी सेट झालेले आहेत। त्यानंतर आता राईट हँडेड बॅट्समन साठी आपण पाहिलं तर काऊ कॉर्नर मध्ये आता या ठिकाणी घेण्यात आलं इरफानला, फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय, बॉल चालला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर आणि आता विलास कदाचित हा चेंडू आपल्या नजरे आड गेला आणि आता या सत्रामध्ये अटॅकिंग मोडमध्ये फलंदाज आपण पाहतोय अस्पी वांगणी संघाच्या वतीनं सुशांत जो 11 वरती नाबाद खेळतोय। अतिरिक्त धाबा आपण पाहिल्या तर एक्स्ट्रा 2 आल्या ज्यामध्ये पंचाने लेग बाईज घोषित केलं। या अगोदर कुणाल पेनकरच्या विरोधात आपण पाहिलं तर कुणाल चांगला षटक हाताळला, इकॉनॉमिकल ती गोलंदाजी केली। पहिल्या षटकामध्ये केवळ आपण पाहिलं तर धावा होत्या 7, या षटकामध्ये अद्यापपर्यंत 7 धावा आलेले आहेत, केवळ 2 चेंडूमध्ये या धावा खर्च करण्यात आलेले आहेत। 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे विलास निरगुड आपण पाहतोय। खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये अत्यंत चांगलं बॅटिंग करत आहे एस पी वांगणी संघ, देखील चांगली फाईट करत असताना आपल्याला पाहायला मिळेल। या अगोदरचा सामना त्याने जिंकला कारण दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत, एकेका संघाला त्यांनी धूळ चारली आहे, परास्त करून हे संघ पुढे सरकलेले पाहायला मिळतात। ऑन साइडला पुढच्या एकदा चेंडू हवेमध्ये होता, अगदी आपण पाहिलं तर लॉंग ऑनला हा चेंडू चालला, तोपर्यंत 2 धावा। दीपक त्या ठिकाणी होते, चांगली फिल्डिंग करतात, चांगली फिल्डिंग, चांगली थ्रोपैकी पाहायला मिळाली आणि आता या 2 धाबा सहसने एकवटत असताना भरपूर प्रचंड वेगाने आपण पाहतोय धाबा येणं गरजेचं आहे, धाबा कशा का होईना, परंतु धाबांसाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो होत असताना अनेक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। सर्वांचं सहर्ष पडपूर्वक स्वागत, खेळाचं पहिलं सत्र तुम्ही पाहतात। इथे शफल चालित संपर्क होऊ शकला नाहीये आणि हा डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला। स्ट्राइक एंडला सुशांत आहेत, त्याच्या बॅट मधून चांगल्या धाबा येतात। नॉन स्ट्राइक एंडला वरेशने मागच्या मॅच मध्ये चांगला खेळ केला आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सुशांत नावाचा खेळाडू चांगली बॅटिंग करतो। 16 धावा, स्टील 2-2 गो। पुढे एकदा बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न होता, रिटर्न क्रीच कदाचित हा चेंडू आपल्याला बाहेर पाहायला मिळाला, यासाठी व्हाईट बॉल, व्हाईट बॉल आलं आणि आता अतिरिक्त धाव मिळतीय 17 धावा, एक अशुभ आकडा असतो तो, मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल एस पी बांगणी संघासाठी। चांगला फटका आहे, दर्जेदार स्ट्रोक समोर खेळलेत, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध हा बॉल चाललाय क्रिकेटमध्ये ज्याला सर्वात सुरक्षित फटका म्हटला जातोय, सेफ शॉट आपण पाहतोय, बॉल सीमा पार, षटका। चांगली बॅटिंग करतात, 2 षटकार आपण पाहिलेत अद्यापर्यंत सुशांतच्या बॅट मधून आलेत, कडक षटकार। जसं आपण पाहिलं तर गुलाबी थंडीमध्ये प्रत्येकाला कडक चाय हवी असते, तसं मात्र कडक शॉट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, षटकार आलाय दबादा फलकामध्ये 23-23, शेवटचा अंतिम बॉल ऑन साइडला। इथे मात्र आपण पाहतो चेंडू हवेमध्ये, कदाचित चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न होता, अगदी आपण पाहिलं तर चेंडू हातामध्ये पडल्यानंतर निसटला कॅचेस विन द मॅचेस, परंतु 2 धावा सुशांतने सहसने एकवटात, गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो, 2 धावा इथे मिळतील आणि या 2 धाबेच्या मदतीने षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय आणि 2 षटकांमध्ये धावा
या धाव फलकावरती आहेत. 12.50 च्या सरासरीने धाबा बनवण्यात आल्यात. 25 धाबा धाव फलकावरती आहेत. किमान जर अशी सरासरी राहिली अनिकेत तर मात्र 4 षटकामध्ये 50 धाबा होऊ शकतील. चला जाणतानाच्या बदलापूर संघाला विनंती आहे, क्षणाचा विलंब नको मित्रांनो, 20 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सत्र कंप्लीट करायचंय. 4 षटकांसाठी तुमचं टायमिंग सेट आहे, लक्षात असू द्या, अन्यथा तुम्हाला थर्ड ओव्हर मध्ये फोर्थ ओव्हर मध्ये एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. तिसऱ्या षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटं खर्च करायचे. पंचवीस धाबा धाव फलकावरती आहेत आणि आता षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरा प्रगतीपथावरती असेल. 12.50 ही गती आपल्याला पाहायला मिळाली. चमचे मान्यवर अमोलदादा भोईर हे मातचा आनंद घेत आहेत. रवींद्र भोईर असेल, प्रमोददादा भोईर, त्यानंतर आमचे देवा भोईर हे देखील मातचा आनंद घेत आहेत. कदाचित आपण पाहतो जास्त थंडी आहे, त्या कारणास्तव या ठिकाणी पाठीमागे बसून ते सोप्यावरती आनंद घेत आहेत. रवींद्रदादा भोईर हे देखील मातचा आनंद घेत आहेत. त्यानंतर आमचे कविदास परेश भोईर मातचा आनंद घेत आहेत. तुषार भोईरला आपण पाहतोय हे देखील मातचा आनंद घेत आहेत. सर्वांचं स्वागत आपण करू, त्यांच्यामध्ये फार मोठी जिम्मेदारी आहे. जरी स्पर्धा या परिसराची असेल तरी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. संपूर्ण भोपी परिवार, भोईर परिवार या ठिकाणी या मातचा आनंद घेतोय. अर्जुन भोपी देखील स्विच इट, व्हॉट अ शॉट, दुधारी अस्त्र बाहेर काढलंय पुढे एकदा आणि आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय टीम सांता राजाच्या विरोधात. नटराज स्टाईलने हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉल सीमा पार झाला, 6 धाबा इथे मिळाल्या. संघाची धाबसंख्या आता भरपूर पुढे जात असताना आपण पाहतो 32 धाबा धाव फलकावरती आहेत. चांगला फटका आलेला आहे, चांगला फटका आहे, चांगला स्ट्रोक अगदी आपण पाहिला. तर सुशांत आता मात्र थांबत नाही आहे. एस पी वांगणी संघाची जणू काही रन मशीन आता मैदानावरती बरसती आहे. गणेश यांच्या नेतृत्वाखाली एस पी वांगणी संघ खेळतोय. रमेश मयेकर हे देखील सिनियर खेळाडू आहेत, जुने देत रोहित असेल, त्यानंतर आमचे अनेक खेळाडू तुम्हाला गोविंद असतील. सर्वांचं कौतुक आपण करू. एस पी वांगणी संघ फलंदाजच्या ठिकाणी बाद होतोय आणि आता पहिला धक्का लागत असताना टीम एस पी वांगणी संघाला. बाळूया आपण षटक क्रमांक 3 या ठिकाणी आपण पाहतोय. आपण पाहतो 4 षटकांची मॅच उद्या ठीक 4 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. जे ग्रामीण संघ आहेत तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर केवळ आपण अद्यापर्यंत पाहिलं तर 15 मिनिटामध्ये 3 षटक तुम्हाला कम्प्लीट करायचं आहेत, अन्यथा चौथ्या षटकामध्ये एक खेळाडू तुम्हाला आत घ्यावा लागेल 38 सर्कलच्या. हे लक्षात असू द्या, ही सूचना पूर्व सूचना आयोजकांच्या वतीने आम्हाला देण्यात आली आणि ती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. कोलबा डप्पाचा बॉल अक्षरशः खोदलाय, एक धावाली आहे. दुसऱ्या धाबेचा कॉल, सेकंडचा कॉल आणि इथे 2 धावा देखील कम्प्लीट होत आहेत. 2 धावा सहसने एकवटल्या जात आहेत. अगदी आपण पाहतो गणेश येत आहेत,
जे कॅप्टन आहेत लिडिंग फ्रॉम द फ्रंट, आता बॅटिंग साठी सजेशन नॉन स्ट्राइक एंडला. संघाची दाबस संख्या ही दा फलकामध्ये आपण पहिली तर अद्यापर्यंत 35-35. शेवटचा अंतिम बॉल, फुल टॉस बॉल, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. लॉफ्टेड ड्राइव्ह करण्यात आलाय, लॉंग ऑफला चालला आता इथे फलंदाज होईल बाद. गणेशला परतावा लागेल, एस इट इज ओ यू टी फलंदाज बाद. चौथ्या क्रमांकाचं षटक चालू होईल, शेवटचं अंतिम षटक. उद्या आपण पाहतोय या स्पर्धेची पहिली रजनी आहे. सेकंड रजनीमध्ये उद्या तुम्हाला पाहायला मिळेल अत्यंत चांगल्या लढती असेल. पहिली लढत शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा त्याला फाईट करेल श्री गणेश क्रिकेट संघ एवे. या दोन्ही टीमला विनंती असेल ठीक 4 वाजता आपण रिपोर्टिंग करायची बरोबर, आणि 4:15 पहिला चेंडू या ठिकाणी पडला जाईल हे लक्षात असू द्या. अन्यथा जशी आज दोन संघांना एक एक षटकाची पॅनल्टी दिलेली आहे तसा मात्र हा सामना देखील 4 षटकांचा होईल जर उशीर केला तर. रिपोर्टिंग टायमिंगला तुम्हाला या ठिकाणी उपस्थित राहायचंय. त्यानंतर बोहोपाडा वर्सेस चिकलोली ठाकूरपाडा याही संघाला बरोबर 5 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. कदाचित आजचा एक मॅच मध्ये जो विजेता संघ आदेश स्मृती 11 त्या संघ आणि उद्या एक विजय होणार आहे त्यामध्ये सेकंड राऊंडचा मॅच होणार आहे. एवे भिनारपाडा यामध्ये विजेता संघ आदेश स्मृती 11 शिरगाव संघासमोर फाईट करेल. उद्या एक एक्स्ट्रा मॅच आहे म्हणजे सेकंड राऊंडची वेगळ्या हाफ मधून. त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल मोहपाडा चिकलोली ठाकूरपाडा गावदेवी अंबेशिव जांताराजा शील कांसई कात्रप जनमान ठोके आणि आपटी असे आपटीच्या जागी थोडस चेंजेस आहे. कुलगाव भाई जान 11 हा संघ खेळणार निसार भाई यांचा संघ असेल, आपटी संघ नसेल, सिद्धिविनायक आपटी परंतु तिथे भाई जान 11 कुलगाव संघाला व्हाईट कार्ड एंट्री मिळालेली आहे. बॅटची अगदी कडा इन साइड आउट फलंदाजा ठिकाणी आपण पाहतोय प्ले डाऊन होतोय आणि कदाचित धक्का क्रमांक अपकर आपण पहिलं तर 3 लागला. इथे मात्र प्ले डॉन झालेलं आहे फलंदाज ऑन साइडला आपण पाहतो हा बॉल चालला डीप मध्ये शतक्षक येतात विलास आणि एकच धाव. षटक क्रमांक आपण पाहिल्यानंतर 4 सुरुवात झालेली आहे. 41 धाव आहेत, चांगली स्थिती म्हणता येईल. आता इथे षटक क्रमांक 4 ओव्हरच्या मॅचेस आपण पाहतो सेकंड राऊंड मध्ये. कदाचित शेवटचा सामना हा 3 षटकांचा असेल क्वालिफायर मॅच जे आपण पाहणार आहोत. अच्छा रजनीमध्ये पहिली रजनी आहे. राऊंड ऑफ विकेटने ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय ऑन साइडला शतक्षक येतात वेगाने. एक धाव कम्प्लीट झाले सेकंडचा कॉल. इथे मात्र थोडासा लेझी थ्रो पाहायला मिळाला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय. आतमध्ये एस पी बांगडी संघ खेळतीय
प्रथम बॅटिंग करत असताना एक चांगल्या मजबूत स्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न आहे. कदाचित शेवटचे अंतिम दोन बॉल आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज इरफानचे दबादा फलकावरती 43. द्वितीय सत्रामध्ये त्यांचे बॅटिंग देखील तुम्हाला पाहायला मिळेल. संतराच्या बदलापूर संघ देखील हा कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. फलंदाज बाद आणखीन एक क्लीन बोल्ड, वन मोर विकेट डाऊन, धक्का क्रमांक 5 एस पी वांगणी संघाला. फलंदाज बाद शेवटचा अंतिम बॉल आपण पाहतो या पहिल्या डाबातील. सुरुवात होईल धाबाधा फलकावरती 43. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकातील लास्ट बॉल फायनल डिलिव्हरी इरफान. मोठा फटका खेळायचा होता लॉंगॉनला, आपण पाहतो बॉलला उचललाय क्षेत्रक्षेत्राचा दीपक, नो मिस्टेक. फलंदाज होईल बाद, आणखीन एक धक्का लागेल. जबर जबर 6 फलंदाज बाद झाले आणि ते धाबा 43 आपण पाहतोय. पहिला डाव समाप्त झालाय. 26-40 गरज आहे. येणारे 24 बॉल अंतराच्या बदलापूर संघाला. द्वितीय सत्रामध्ये 11.00 सरासरीने या धाबा बनवावा लागतील विजयासाठी. एस पी वांगणी संघाच्या विरोधात 24 बॉल 26 गरज. सलामीची जोडी इरफान आणि सागर हे मैदानावरती जात असताना आपण पाहतोय. बनवायचा धावा तब्बल 26-40 आणि सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल तसं या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूया परिवर्तन. नक्की संबंधित करू आमचे साथी समालोचक राहुलजी चव्हाण यांना धन्यवाद.
थँक्यू सो मच महेश धुळे यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. लक्ष्य मॅच मध्ये तुम्ही पाहता टार्गेट आता सेट झाले, जवळजवळ 43 धावा बनल्या गेल्या, 44 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये. चार षटकाची मॅच, गोरंदा सज्ज होता, उभेत गोरंदाची बार करते दोन्ही टीमला. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल बॅट ची खडा घेते, त्यांच्या मागे शीर्षक उपस्थित, धाव इथे मिळणार नाही. या स्ट्रॅकिंग इनवरती बॅट्समॅन तुम्ही पाहताय या सागर देशमुख आणि त्याच्या साथीला इरफान. खर तर सागर देशमुखचं कौतुक व्हायला हवं. जगन्नाथ स्मृती चषकामध्ये देखील चांगली कामगिरी, जगदीश स्मृती चषक या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलं असाल तर 3 धावेपासून त्याची बाईक वंचित राहिली. आणि आता नुकताच जी स्पर्धा झाली खासगाव चषक, त्या स्पर्धेमध्ये देखील 6 धावेंपासून बाईक त्याची वंचित राहिली. परंतु या स्पर्धेमध्ये कशा प्रकारचा खेळ तो करतोय हे देखील पाहावं लागेल. ऑन साईडला खेळला, लॉंगॉनला बॉल चालला, डीप मध्ये क्षेत्र पोहोचतो, त्याच्या अपाकाच्या बाहेर बॉल सीमा पार, चौकार. असेल तर बेट्स बॅट्समन हा किताब त्याने पटकावला, सायकल त्याने जिंकली. फुलटोस होता, चांगला फटका पार मिळतोय, पुन्हा एकदा गॅप मध्ये त्याच दिशेला ऍक्शन रिप्ले तुम्हाला पार मिळेल. मागील बॉलची कार्बन कापी, पुन्हा एकदा बॉल बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. मोठ्या मनाचा मोठा खेळाडू आहे सागर देशमुख, कारण ती सायकल लगेच त्यांनी दीपकला डेडिकेट केली खासगाव चषकामध्ये. उमेश सोनकर ते देखील माझा आनंद घेत आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. गुरुदास सय्यार यावर देखील गोलगिरकी घेतली होती, ऑन साईडला घेतण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल मात्र डीप मध्ये झाला, स्कोअरला गेला, खेळाडू पोहोचतोय, चोंडला तुम फेक करतोय. दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतील, 2 धाबाच्या साथीने आता धावफरक पुढे सरकेल, 10 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पहिला मार्ग असतं 10 धाबा धावफलकावरती. गोरंदाज उभेत, आतापर्यंत उभेतची कामगिरी भरपूर चांगली आहे, चांगला क्रिकेट उभेत दाखवला आतापर्यंत खेळत असताना. हा प्रकार होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फटका बसला, लॉंग ऑफला खेळाडू जज करतोय, हाताचा पिसारा फुलवत असताना टीपला गेला, जेल संपला खेळ, परताबला गेल माघारी सागरला या मॅच मध्ये. परंतु बाद चला चहा घेऊन या, जरा 10 चहा आपण घेऊन या. चला दादा 10 चहा घेऊन या, जरा आयोजन कमिटीने सांगितलंय 10 चहा आपण इकडे पाठवा. गुलाबी थंडी आहे, अशा परिस्थितीमध्ये चहा अनिवार्य आहे. सागर बाद झाला, नवीन खेळाडू जिहाद मैदानाच्या दाखल होतोय. या बळाला देखील जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. बन्नाट पैक 23 तरार गोलंदाजी, टप्पा पडला, भरता वेगाने बॉल मात्र बॅटर पॅडच्या मध्ये निघून चालला यस्थिर रक्षकाच्या तामदा. डॉट बॉलची आता समाप्त होत असताना षटक क्रमांक पहिला संपन्न झालं, ज्या प्रकारची सुरुवात केली सागर देशमुखनं, 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले जरूर, धावफलक 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. मॅच मध्ये आपण पाहतो लक्ष होतं 44 धाबाचं आणि त्यात लक्ष्यचा पाठलाग करत असताना 10 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक, 34 धाबाची गरज. मागील मॅचमध्ये तुम्ही पाहिलं असाल टीम ओमकोटेश्वर बोध संघाला देखील 18 चेंडूमध्ये 34 धाबाची गरज होती, त्यावेळेस तो सामना त्यांना गमवावा लागला. परंतु या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल टीम जाणतानाचा बदलापूर हे देखील पाहावं लागेल.
षटक क्रमांक दुसरा गुरुदा सज्ज होतोय प्रथमेश टॅप करण्याचा प्रयत्न, बॉल मात्र विशेप मध्ये डीप जातो, एक सिंगल इथे एक पडली आणि सिंगल वरती आता थांबावं लागेल या मॅच मध्ये। षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात झाली, प्रथमेशला तुम्ही पाहताय पहिल्या बरोबर ते सिंगल, दुसऱ्या बरोबर ते निर्धाव। थँक्यू सो मच अमोजे भोईर आणि त्याचबरोबरीनं आयोजन कमिटी, सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू। त्यांच्या माध्यमातून आम्हाला गरम गरम चहाची आता व्यवस्था झाली आहे, धन्यवाद, मनापासून आभार। गुरुदास तयार, यापुढे देखील पुन्हा एकदा वन बॉल डॉट बॉल, तुम्ही पाहता जिहाद मैदानात दाखल झालाय आणि आतापर्यंत इरफाननं तुम्ही पाहता एके चेंडू एक चेंडू फेस केला इरफाननं, एक सिंगल जाऊ त्याने खर्च केली आणि आता तुम्हाला पाहायला मिळेल बॅटर जिहाद पुन्हा एकदा डॉट बॉल खेळत असताना। प्रथमेशला तुम्ही पाहताय तीन बॉल त्याने टाकलेत, एक धाव त्याने खर्च केली आहे। फुल टॉस होता, ऑन साइडला ड्राइव्ह केलाय, बॉल चालला डीप मध्ये लॉंगरला, एक सिंगल येथे देखील जोडली जाईल। 18 चेंडू मध्ये 34 धावांची गरज असताना सेन्सेबल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतो या मॅच मध्ये। एका धाब्याच्या साथीला धावफलक पुढे सरकेल, आतापर्यंत धावफलकावरती 12 धाबा जोडल्या गेल्या। षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना चांगला फटका आहे, गॅप मध्ये खेळलेत डीप मध्ये, मिड विकेटला खेळाडू पोहोचला त्याच्या अबाकाच्या बाहेर, वन बॉस ओवर द लाईन 4। प्रथमेश या वेळेला देखील ऑन साइड ला इथे मात्र भुरकावून देण्याचा प्रयत्न फसतो आहे, एक चौकार जरूर आला परंतु पुन्हा एकदा डॉटबॉलची समाप्ती होत असताना 5 धाबा आतापर्यंत तुम्ही पाहताय, 6 धाबा खर्च केला गुरुदास प्रथमेशच्या माध्यमातून, धावफरक पुढे सरकतोय, 16 धाबा धावफरकावरती जोडले गेल्या, 44 धाबाचा लक्ष्याचा पाठला करत असताना आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि अजूनही 28 धाबाची गरज। चला टीम श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबा, कारण आपल्याला नेक्स्ट मॅच लगेच आपण चालू करणार आहोत। 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक घ्या, 28 धाबाची गरज आहे। या वेळेस देखील फटका फसला, टीप मध्ये खेळाडू पोहोचतो आहे आणि आता बॅटरला परतावं लागेल, जिहादला परतावं लागेल माघारी, परंतु बाद हा ट्रॅकर होता, ऑन साइडला फेकून दिलाय, टायमिंगच्या जोरावरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, अंकुशच्या बॅटचा धमा
या बळीला देखील पुन्हा एकदा बिरकून देण्याचा प्रयत्न होता. सिंगल धावेची माहिती आहे, सिंगलच्या जोरावरती धाव फलक पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या 23 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि धावफलक आतापर्यंत 23 धावा 44 धावांचं लक्ष होते या मॅच मध्ये. त्यात लक्ष्याचा पाठलाग करत असताना अर्धा पल्ला आता गाठलाय, अजूनही अर्धा पल्ला गाठायचा. पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली, जसा बॅटर मैदानावरती अंकुश आला त्याच्या बॅटपत्र एक सिक्सर एक सिंगल आणि धावफलक आतापर्यंत 23 धावा. गुरुदास सज्ज होतोय, षटक क्रमांक तिसरा गणेश. रनवे रिदम मध्ये काहीसा अडथळा, चोवीस चेंडूचा खेळ. हा ट्रॅकर होता, पुन्हा एकदा इथे तुम्ही पाहता ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होतोय. संपर्क नाहीये बॅटन बॉलचा, दरम्यान डॉटबॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक तिसरा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज गणेशला तुम्ही पाहता आतापर्यंत कमबॅक त्याने केलाय. एक षटकार आला जरूर, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न मैदानावरती गणेश करतोय. 23 धावा धावफलकावरती स्कोर कार्ड पूर्णपणे स्थिरावला. गोलंदाज गणेश रनवे रिदम मध्ये काहीसा अडथळा, गणेशचा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 8 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये अजूनही. यावेळे देखील ड्राईव्ह केला ऑन साईडला, बॉल चालला डीप मध्ये. एक सिंगल इथे मिळते, सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय. 24 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. सात बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये अजूनही. 20 धावाची गरज जिंकण्याकरिता. रात्रीचे तुम्ही पाहताय 1:01 झालेत, परंतु आमचे तेजसजी जमदारी मॅम फ्रॉम भिनारपाडा अजूनही झोपले नाहीयेत. आमच्यासोबत ते जोडले गेलेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. क्रिकेट प्रेमी आहेत तेजस जमदारी, तुमचंही कौतुक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. दोन धाबा इथे देखील मिळतात, दोन धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. 26 धाबा टीमची टोटल. 6 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये, 18 धाबाची गरज. चला श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आम्ही तुम्हाला वारंवार अनाउन्समेंट करतोय. आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. नेक्स्ट मॅच आपल्याला लगेच चालू करायची आहे, त्यामुळे आपण विलंब नको करू. चला निलेश पराडे आपली टीम घेऊन आपण लगेच या मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन. तुम्ही थांबा, 6 बॉल आणि 18 धावांची गरज या मॅच मध्ये. शेवटचं षटक, खानामारीचं षटक, स्लॉगरचं षटक ज्याला म्हटलं जातं, तो गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती विरेश राठोड गोलंदाजी मार्गवरती सज्ज होता. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, त्याला 18 धाबा रोखायचे. दुसऱ्या बाजूला 6 चेंडू मध्ये 18 धाबा चेस करायचे. सलामीला आलेला बॅटर अजून मैदानावरती खेळतोय. इरफानला तुम्ही पाहता आतापर्यंत चांगली बॅटिंग तो करतोय. गुरुदास विरेश पहिला बॉल लाईन तो भरकटलाय. अंपायर सिग्नल व्हाइट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात. एकदा इथे मिळते, टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल. या मॅच मध्ये आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि अजूनही 17 धावाची गरज. 27 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 6 चेंडू मध्ये आता 17 धावा चेस करायचे. या अनुषंगाने तुम्ही पाहता बॅटर खेळतोय. खोदून काढलाय, चांगला फटका एक्स्ट्रा खबरला, क्षेत्रक्षक पोहोचला, चेंडूला अडवलाय. उत्तम फेक करेल, दरम्यान एक चेकी सिंगल एक पडली. दुसरीचा प्रयत्न गरज होती का हा प्रश्न आता उभा राहिला आहे, परंतु आता अंकुशला परतावं लागेल. बाखारी नवीन फलंदाज स्वप्नील सावंत. दुसऱ्या धावा एकवटाचा मोह आवरला नाही, बॅटर अंकुशला तो बाद झालाय. नवीन खेळाडू पत्रावरती दाखल होतोय स्वप्नील सावंत. गुरुदास यार
पुन्हा एकदा इथे तुम्ही पाहताय खोदून काढण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित बॅट वरती नव्हता, एक सिंगल एकवटी दुसरीचा प्रयत्न होतोय, दोन धाबा इथे मिळतील का, परंतु दुसऱ्या धाबेसाठी पुन्हा एकदा स्वप्नील सावंतला परता बळाकाल माघारी, डायमंड डकचा शिकार ठरत असताना एकही चेंडू त्याने फेस नाही केला आणि आता थेट निघून चालला खेळाडू कक्षामध्ये, परंतु बाद स्वप्नील बाद एकोणतीस धाबा धावल कबर ते जोडल्या गेल्या अजून या बाजपद फुलटोस होता, ड्राईव्ह केलाय बॉल चालला इथे, मात्र पुन्हा एकदा साईड स्क्रीनच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय, दरम्यान एक सिंगल आणि सिंगलच्या साथीला धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतोय, तीन तीस धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या अजूनही या मॅच मध्ये, तुम्ही पाहताय समीकरण आता उरलंय येणार रे तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 14 धावाची गरज, लाईन चेक करावी लागेल यावेळेस, मात्र तुम्ही पाहताय चेंडूला सोडून दिले दीपकच्या माध्यमातून आणि आता समीकरण उरलंय येणारे दोन बाव 14 धावांची गरज, स्वप्नील खर तर डायमंडचा शिकार ठरला, त्यानंतर बॅटर तुम्ही पाहिला अघोषने देखील मैदान सोडला, परंतु अशा परिस्थितीमध्ये दोन्ही बॅटर पैकी एखादा बॅटर जर मैदानावरती असता तर तीन बॉल मध्ये 14 धाबा चेस होऊ शकल्या असत्या, परंतु आता तुम्ही पाहताय दीपकला या मॅच मध्ये चमकावा लागेल, या बळाला देखील शरीरावरती चेंडू आदळतोय, दरम्यान तुम्ही पाहताय पुन्हा एकदा डॉटबॉलची समाप्ती होत असताना शेवटचा आता एका बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही यस फरणस बाद केवली आपल्यास विनंती, आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबा, कॅप्टन आपण यायचं टॉस साठी रोहन गायकर, चला मानकुलीचे बाहुबली ललित मराठे देखील आता इनेक्शन मध्ये असतील, राज गडगे शेवट गोड केले टीम एस पी बांगडी संघानं आणि आता हा सामना जिंकलाय टीम एस पी बांगडी संघाला, विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन, तर टीम जंतराचा बदलापूर हडलक सागर भरपूर चांगला खेळ तुम्ही दाखवला, परंतु पुढील 45 तुम्हाला तोच खेळाडू सुशांत ठरलाय या मॅचचा मार्द मॅच, चला वांगणी टीमची